आणि यानंतर बातमी राजकारणातल्या थोड्याशा विरंगुळ्याची। हल्लाबोल यात्रेसाठी हिंगोलीकडे जाताना कळमनुरीजवळच अजित पवारांना चहा घ्यायचा होता। त्यांनी एका टपरीवर गाडी थांबवायला सांगितले। माळेगाव फाट्यावर गाडी थांबली। तिथल्या टपरीवर अजित पवारांनी चहा आणि कांदा भजीचा आस्वाद घेतला। अजित पवारांची गाडी थांबली म्हटल्यावर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह सगळेच नेते टपरीवर चहा प्यायला थांबले। राजकारणातल्या धामधुमीतून थोडा वेळ काढत सगळ्यांनीच टपरीवरच्या चहा आणि भजीवर ताव मारला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।